मला असं वाटतं की शिवसैनिकाला प्रत्येक वेळेला वेळोवेळी मार्गदर्शन होतच असतं, पण खरोखर आज मी वंदनीय बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या पुण्याईमुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे आज जे मला हे उमेदवारी मिळालेली आहे उद्धव साहेबांकडनं आणि शिवसेनेच्या तमाम नेत्यांकडनं, खरोखर आनंदाचा क्षण जरी असला तरी दिघे साहेबांची आठवण यावेळेला नक्कीच येते. पण त्याचबरोबरीने जे ठाण्यामध्ये गेले 20 वर्षामध्ये खूप काही गोष्टी ठाण्याच्या उत्कर्षासाठी आणि ठाणेकरांच्या उत्कर्षासाठी ज्या घडायला पाहिजे होत्या त्या ज्या झालेल्या नाही आहेत, तिकडे मूलभूत लक्ष देऊन ही निवडणूक जिंकून ठाणेकरांचा उत्कर्ष कसा होईल याच्याकडे नक्कीच लक्ष असेल. थेट मुख्यमंत्र्यांसोबत तुमचा सामना असेल, काही दडपण वाटतंय का? नाही, दडपण येण्याची काहीच गरज नाही, कारण की ज्या वेळेला 3 वर्षाअगोदर जेव्हा ह्या पक्षफुटीचा आणि गद्दारीचा जो काही ह्या गलिच्छ राजकारण या महाराष्ट्राने बघितलेलं आहे, त्यावेळेला हेच सगळे तमाम निष्ठावंत शिवसैनिक या संघटनेवरती जे आतोनात प्रेम करतात, ज्यांची आत्मीयता आहे, ज्यांचा बाळासाहेबांवरती दिघे साहेबांच्या विचारांवरती त्यांच्या तत्वांवरती जो विश्वास आहे, त्याच अनुषंगाने या 3 वर्षामध्ये ही संघटना पुन्हा एकदा एक नवीन स्वरूप घेऊन या ठाणेकरांच्या समोर आलेली आहे. म्हणून भीती किंवा घाबरण्याचं काही कारण नाही, नक्कीच ठाणेकरांवरती प्रचंड विश्वास आहे. ज्या ठाणेकरांनी दिघे साहेबांना उभ्या आयुष्यात साथ दिली आणि शिवसेना मोठं करण्याचं काम झालं, तेच ह्या कार्यकर्त्यांनी, या सगळ्या माझ्या पदाधिकाऱ्यांनी, महिला आघाडींनी आणि युवासेनेनी वेळोवेळी मला देखील या 3 वर्षामध्ये साथ दिलेली आहे. म्हणून मला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये विजय नक्की होईल. लोकसभेमध्ये कल्याण लोकसभेमध्ये नाव चर्चेत होतं, परंतु जेव्हा पक्ष फुटल्यानंतर तुम्हाला जिल्हा प्रमुखांच्या पदाची जबाबदारी दिली आणि आता सर्वात मोठी जबाबदारी आहे ती म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवणं, किती मोठं आव्हान असतं? मला असं वाटतं शिवसैनिक म्हणून आमच्या रक्तामध्ये हे भिनलेलं आहे की कोणतीही जबाबदारी आली ती प्रामाणिकपणे पार पाडणं. मला असं वाटतं ह्या ज्या पद्धतीने ही जबाबदारी मला उद्धव साहेबांनी दिलेली आहे आणि जो विश्वास माझ्यावरती दर्शवलेला आहे त्याला खरं उतरण्याचं काम या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे मिळून करून दाखवू आणि ठाणेकरांना जे अपेक्षित आहे, जो ठाणेकरांचा अधिकार आहे, तो नक्कीच मिळवून दाखवू. सबसे पहले तो मैं वंदनीय बाळासाहेब और दिघे साहब का शुक्रगुजार हूँ. उनके आशीर्वाद के बलबूते पे आज ये आने वाली जो विधानसभा चुनाव है इसके लिए मैं सामना कर रहा हूँ. मुझे ऐसा लगता है हर एक शिवसैनिक के मन में, उसके सोच में जो विचार वंदनीय बाळासाहेब और दिघे साहब ने दिए हुए हैं, वो सोच लेकर जिस तरीके से ठाणेकर जनता को जो न्याय देना है वो देने का काम हम सभी शिवसैनिक, यहाँ के महिला आघाड़ी, सभी मेरे सहकारी और युवा सेना, ये 100% इस पर सही उतर के काम करेंगे. सभी ताकत रहेगी तो भी मुझे ऐसे लगता है कि सबसे बड़ी ताकत होती है लोगों की, और लोग जिसे चुन के देते हैं वही बड़ा बन सकता है. आपने देखा रहेगा कि गए 3 साल में जिस तरीके की घटिया राजनीति इस महाराष्ट्र में हुई, लोग इससे बहुत ही नाखुश हैं. जिस तरीके के गलत और फॉल्स कमिटमेंट ये राज्य सरकार कर रही है, जिस तरीके के हेल्थ केयर, एजुकेशन, शेतकरी हो, सर्वसामान्य नागरिक हो, इनको जो तकलीफ हो रही है उसके ऊपर बिना देखे खुद की कुर्सी कैसे बचा सकते हैं, इसके पीछे का राजनीति, घटिया राजनीति उन्होंने किया हुआ है. तो लोग सही तरीके से इस आने वाले विधानसभा चुनाव में उतरेंगे और हम लोग जिस तरीके से सच्चाई की राह पर चल रहे हैं तो सच्चाई को जरूर जीत मिलेगी, ये मुझे मालूम है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.